विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 19 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होईल का याकडे देखील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या जवळपास 21 जागा ज्या आहेत त्या रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं संख्याबळ जे आहे ते घटलं आहे. कारण जर आपण पाहिलं तर संख्याबळानुसार ज्याच्या सर्वाधिक जास्त संख्या त्याचा विधान परिषदेचा सभापती या ठिकाणी असतो. त्यामुळे मागील निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी वर्सेस भाजप यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक सदस्य जे आहेत ते महाआघाडीचे असल्यामुळे सभापतीपद जे आहे ते राष्ट्रवादीच्या कोट्यात गेलं होतं. कारण महाआघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की ज्याचे संख्याबळ जास्त त्याच्याकडे सभापतीपद जे आहे ते दिलं गेलं होतं. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडे तेव्हा जवळपास 16 सदस्य होते, त्यानंतर शिवसेनेकडे आणि त्यानंतर काँग्रेसकडे सदस्य होते. पण आता ही जर संख्या आपण पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता संख्याबळ जे आहे ते 11 झालेलं आहे आणि त्याचबरोबर हीच संख्याबळ जे आहे ते शिवसेनेकडे 12 सदस्य जे आहे ते विधान परिषदेचे झालेत. त्यामुळे कुठेतरी विधान परिषदेच्या सभापतीसाठी शिवसेना हट्ट धरतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. जर शिवसेनेनं मागणी केली तर त्यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेची निवडणूक होईल का हा देखील एक मुद्दा जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. ही झाली महाविकास आघाडीची भूमिका. आपण जर पाहिलं तर आता या एकूण संख्याबळामध्ये भाजपचं संख्याबळ देखील 17 झालं आहे. पण ते बहुमतासाठी तितकंसं योग्य किंवा तितकंसं पुरेसं नाही आहे. त्यामुळे जर समजा निवडणूक लागली तर भाजपा देखील फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी करू शकतो आणि काही विधान अपक्ष असतील त्या अपक्ष सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जो भाजप आहे तो करू शकतो. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक जी आहे ती या अधिवेशनात लागणार नाही अशी शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसते. कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या फेब्रुवारी महिन्यात होत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास 9 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि त्याचबरोबर राज्यपालांच्या 12 जागा ज्या आहेत त्या अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे 21 जागांचा निर्णय झाल्यानंतरच विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. जर आज विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक झाली तर महाआघाडीमध्ये नक्की हे विधान परिषदेचं सभापतीपद जे आहे ते शिवसेनेकडे जाईल की राष्ट्रवादीकडे जाईल हा जोपर्यंत निर्णय या महाआघाडीचा होत नाही तोपर्यंत देखील आणि त्याचबरोबर जर समजा निवडणूक झाली तर भाजपा या सगळ्यांमध्ये काय भूमिका घेणार किंवा भाजपाकडे आता 17 सदस्य आहेत, काही सदस्य जर त्यांना लागले तर ते अपक्षांमधून घेतील का ही देखील शक्यता व्यक्त केली जाते. पण एकूण सर्व जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर साधारणतः जोपर्यंत 21 रिक्त जागा भरले जात नाही तोपर्यंत सभापतीपदाची निवडणूक जी आहे ती होणार नाही अशी शक्यता जी आहे ती आज देखील व्यक्त केली जाते.